नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा मला इन्स्पेक्टर रावणदादा यांच्या संदर्भात काही बोलायचं आहे तर पहा आपल्याला तर माहीतच आहे इन्स्पेक्टर रावणदादा हे काय चांगलं काम करत आहेत म्हणजे चांगलं काम मला असं म्हणायचं की जे काही आहेत सध्या लोक खूप चांगलेपणाचं चा आव्हानतात आणि त्यांचं जे काय आहे मला असं कुणाला कोणाबद्दल पर्सनल लाईफ बाहेर काढावं असं वाटत नाही परंतु ज्यांचा खरा चेहरा दाखवण्याचा कुठंतरी ते एक प्रयत्न करत आहेत आणि काही त्यांचे खूप चांगले काम आहेत परंतु त्यांच्या काही गोष्टी चुकलेल्या आहेत त्याच संदर्भात मला इथे बोलायचं आहे आणि हो इन्स्पेक्टर रावण दादा तुम्ही राग मानू नका एक बहीण सांगते या हेतूने तुम्ही समजून घ्या आणि प्लीज तुम्ही नक्कीच ते समजून घ्याल अशी मला अपेक्षा आहे तर पहा काल त्यांनी बऱ्याच काही कम्युनिटी पोस्ट टाकलेले आहेत आणि त्याच्यातील अशी काही एक दोन कम्युनिटी पोस्ट आहेत की त्या पाहण्यासारख्या नाही आहेत इन्स्पेक्टर रावणदादा तुम्ही ज्या कोणी स्त्रियांना किंवा ज्यांना उद्देशून ती कम्युनिटी पोस्ट टाकलेली आहे काही पिक्चर इमेज वगैरे टाकलेलं आहे तर ते त्या स्त्रियांची लायकी ती आहेच पण आपल्याला आपल्या इतरही जे काही तुमच्या फॅमिली मेंबर में आहेत किंवा आपली यूट्यूब फॅमिलीमधील आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या आई बहिणी आहेत आणि पाहणाऱ्या आहेत त्या सगळं तुमच्या कम्युनिटी पोस्ट पाहत असतात तुमच्या चांगल्या कामाला चांगल्या व्हिडिओला चांगल्या पोस्टला नक्कीच ते प्रतिसाद देतात किंवा चांगली प्रतिक्रिया देतात पण असे काही कम्युनिटी पोस्ट असतात की ज्या खरंच आपल्या डोळ्याला पाहिलं तरी खूप घाण वाटतं आणि प्लीज दादा तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही अशी पोस्ट टाकू नका कारण की ज्या गोष्टी आहेत त्या नॅचरल आहेत आणि निसर्गताच सगळ्या गोष्टी एकमेकांना माहिती आहेत पाहिलेल्या आहेत त्यामुळं प्लीज ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीचं प्रदर्शन मांडून किंवा या गोष्टी टाकून आणि एक मनामध्ये वेगळी तुमची प्रतिमा तयार करू नका एवढंच माझं एक वैयक्तिक मत आहे कारण की पहा तुमच्याकडं पाहण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन खरंच खूप छान आहे तुम्ही कोण आहेत पडद्याच्या पाठीमागा आम्हाला माहीत नाही परंतु तरीसुद्धा तुमच्याबद्दल एक चांगली प्रतिमा चांगला दृष्टिकोन तुमच्याबद्दल ठेवलेला आहे सर्वांनी मनात तुमची बही भाऊ दादा सगळे जे कोणी असेल तुमच्या सगळ्यांनी आम्ही सगळे तुमच्याबद्दल चांगला दृष्टिकोन ठेवूनच तुमच्याकडे पाहत आहोत तुमच्या चॅनलकडे पाहत आहोत पण तुम्हाला असं मला असं वाटत नाही की तुमच्याकडे किंवा तुमच्या चॅनलकडे या इमेजकडे किंवा या प्र... जी तुमचे पोस्ट आहेत कम्युनिटी ती पोस्टकडे पाहण्याचा पाहून हे सगळं पोस्ट पाहून तुमच्याबद्दल घाणेडा विचार केला जाऊ नये किंवा तुमच्याबद्दल वाईट प्रतिमा कुणाच्या मनात तयार होऊ नये एवढंच माझं म्हणणं आहे म्हणून प्लीज आता तुम्ही जे काही एक दोन कमेंट पोस्ट घाणेड्या टाकलेल्या आहेत त्या खरंच नाही पावत डोळ्याला खरंच खूप चांगल्या स्त्रिया आहेत का चांगले जेंट्स आहेत की त्यांनी खरंच तुम्हाला सुद्धा कमी म्हणजे कमेंट्स करून त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे आणि माझंही एक वैयक्तिक मत आहे की खरंच तुम्ही त्या डिलीट कराव्यात आणि बाकी माझं काही म्हणणं नाही तुम्हाला तुम्हाला जे गोष्टी करायच्यात जे तुम्हाला सोनं चांदी पित्तळ काय असेल ते मला जे उघडं पाडायचं ते तुम्ही पाडू शकता पण प्लीज तुमच्या जे आहे तुमच्या व्यक्तिमत्वाला ठेस पोहोचेल किंवा तुमचं काही जी प्रतिमाला खराब होईल तुमच्याकडं लोकं वाईट नजरेने पाहू नयेत वाईट दृष्टिकोन त्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ नये यासाठी तुम्ही प्लीज ज्या काही कम्युनिटी पोस्ट टाकलेल्या आहेत इमेज एक दोन त्या प्लीज डिलीट कराव्यात एवढी एक मनापासून तुम्हाला विनंती आहे बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद